प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल, व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व। मातृत्वाचं असंच बंध जपणारं आणि वेदनाविरहित प्रसूती क्रियासाठी ओळखले जाणारे पंढरपूर शहरातील नामांकित असे प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल डॉक्टर गिरनार गवळी, स्त्रीरोग आणि प्रसूतशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर शोभा गवळी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये 24 तास डिलिव्हरी। आपल्याला एक चांगला स्कीम करून घेतले आणि स्कीम करून घेतल्यानंतर त्यात भीमा कारखाना असेल, आपला कारखाना असेल, विठ्ठल कारखाना त्यात बसला नाही आणि मग 49 कोटी 50 लाख भरायचं कारणच एवढं होतं की आपल्याला 4 वर्षात 40 कोटी माफ मिळणार आहे। मित्रांनो, 40 कोटी 4 वर्षात माफ मिळणार आहे आणि ही येडं काल कुठं म्हणतंय 1 वर्षात 40 कोटी माफ नाही, याला कळायचं अवघड आहे। या आताशी नाही आहे ती, अजून त्याला माहित नाही सगळ्या गोष्टी। आम्ही सांगतोय की 4 वर्ष ते हप्ता मला रेग्युलर करावा लागला। माझं अपेक्षित क्रशिंग 4-4.5 लाख धरलं होतं, थोडं क्रशिंग कमी झालं, सगळीकडचा ऊस एकदम संपला आणि त्याच्यामुळे थोडं ऊसाचं पेमेंट जरी लांबलं असलं तरी मी मगाची आकडेवारी काढली की हे सांगतात 51% त्या बाजारांनी एवढं चॅलेंज देतो। आज घडीला सहकार चोरणी साखर कारखान्याच्या सभासदाचं 80% पेमेंट मी एफआरपी मित्रांनो पूर्ण केलेले 80%। 50% सांगताय तुम्ही दाखवायचं दात वेगळं, खायचं दात वेगळं, असली आवडत नको आहे, चुकीचं सांगू नका सभासदांना, दिशाभूल करू नका तुम्ही, कारण ह्या पद्धतीने असं करायला लागला तर सभासद तुमची जागा दाखवतील तुम्हाला। आणि म्हणून आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपल्या माध्यमातून सर्वांनी मिळून आपण ठरलं पाहिजे की येत्या 16 तारखेला आपल्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने मिळवून देण्याची गरज आपल्याला मित्रांनो लागणार आहे। कारण असली भूल थापा मारणारी माणसं जर समोर आली तर नक्की तुमचं आमचं सर्वांचं वाटणूक केलं ते सोडणार नाही आणि म्हणून ती जबाबदारी तुम्हाला त्या निमित्तानं पार पाडावं लागणार आहे मित्रांनो। आणि म्हणून आज आपण म्हणतोय की आज या साखर कारखान्याच्या कामगारांचा सुद्धा देण्याचा विषय, आज बऱ्यापैकी इथं कामगार उपस्थित आहेत कारण ह्याच भागात जास्त कामगारांची संख्या आणि म्हणून कामगारांनी सुद्धा एक ठिकाणी सांगितलं गेलं, एका 2 कामगारांना नादी लावलं, तुला 28,000 रुपये पगार देतो, चिटबल 28,000 रुपये पगार, एका माणसाला 28,000 रुपये पगार देतील आणि ऑर्डर दिली आणि सांगितलं गेलं तू माझ्याकडे कामात पण मला असलं फसू नका। आणि कामगाराचं सुद्धा देण्याबाबतीत मी कुठेही पाठीमागे राहणार नाही, कामगाराचं सुद्धा सगळं देणं जबाबदारीनं मी त्या निमित्तानं पार पाडाय, मी स्वतः खंबीर आहे, तुमची सांगायची गरज नाही। कारण तुम्ही ज्या टायमाला विठ्ठलची सत्ता ताब्यात घेताना म्हणला होता की पाठीमागचं कामगाराचं देणं दिलं जाईल, मगाजी भगीरथ बालकीन दादांनी सांगितलं तुम्ही जा 1 वर्ष कारखान्याचा चेअरमन झाला पण किती मागचं कारखान्याच्या कामगाराचं पेमेंट दिलं हे अगोदर सांगा तुम्ही, आणि असं सांगायचं नाही, फक्त दुसऱ्याची दिशाभूल करायची। आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहणार आहे की आपल्याला सर्वांचं मत आपलं राहणार आहे की अशी ही भूल थापा मारणारी माणसं खड्यासारखी बाजूला काढावं लागणार आहे मित्रांनो। आणि म्हणून माझी तुम्हाला कळकेची विनंती राहणार आहे, आज जे सगळं बाहरूनच्या मारावर जे कारखाना दिसतोय ते तुमचा सर्वांचा सहकार्य चांगल्या पद्धतीने आहे आणि एकमेकाचा विश्वास माझ्यावर तुमचा आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे आणि म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका आतापर्यंत कधीही कमी पडलो नाही, इथनं पुढे सुद्धा अजिबात कमी पडणार नाही। आणि म्हणून आज जरी सांगितलं जातंय पाठिंबा पळून गेला की आमची तिकडचे सभासद चांगला पाठिंबा मिळतो, इकडं आलं इकडचे सभासद तिकडे वेगळं सांगायचं असं अपप्रचार केला जातो आणि दुसरे फॅड त्यांच्या लक्षात येईल जाय तिथं त्यांचे प्रवेश घेतले जातात आणि प्रवेश घेतले की ती माणसं परत माघारी माझ्याकडे येतात आणि मला सांगितलं जातं। आज गुंडेवाडीत मी सकाळी गेलो, मागच्या 2 दिवसात गुंडेवाडीत सभा झाली, 4 माणसांनी प्रवेश केला, त्यातले सभासद 2 होते आणि 2 बिगर सभासद होते आणि मग त्यांचे प्रवेश घ्यायचे, ती माणसं मी गेलो की परत म्हणते चेअरमन साहेब आम्ही इथं नव्हतो, आमची नावं झाली आणि आमचा प्रवेश मुद्दामून करून घेतला। आणि म्हणून अरे असलं बंद करा, आज आम्ही स्टेजवर आहे कोणाचा तरी प्रवेश दाखवतो आणि मला वाटत नाही आता जायचं तर यांची प्रवेशाची रांग लागते, मग त्या कारखान्याचा सभासद असू द्या नाहीतर नसू द्या। आणि यांची संस्कृती आहे, विठ्ठल कारखान्याला निमंत्रित संचालक मला वाटते 4 का 5 केले, त्यातले 3 संचालक आहेत ते बिगर सभासद संचालक म्हणून निमंत्रित संचालक केले का बिगर सभासद। आणि मग अशी माणसं अशी खोटी नाट्य बोलायचं आणि मग वेगळ्या पद्धतीने अपप्रचार करायचा, मला तर वाटतंय त्या प्रवेशाच्या बाबतीत मला वाटतंय चुकून एखाद्या पुढच्या सभेला एवढं बांबरून गेले की नक्कीच मला वाटतंय स्वतःचा प्रवेशच करून घेतलं काही असं मला वाटायला लागलं, कारण दुसरं दिसतच नाही का।
आणि म्हणून आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे असली भूल थापा पडणारी माणसं खड्यासारखी बाजूला काढायची जबाबदारी आपण 16 तारखेला घेतली पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला सांगायचंय 16 तारखेला तुम्ही मतदान कुणाला देणार? आवाज आला नाही, एकच जवाब सकवले. कपशीला मतदान देऊन सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने आशीर्वाद स्वरूपी मतदान द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. तिची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार आणि शस्त्रक्रिया टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या आणि उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि 24 तास अत्यावश्यक सेवा तसेच प्रत्येक महिलांच्या आजारांवर नर्सेस मार्फत विशेष लक्ष फक्त आणि फक्त प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्येच. आमचा पत्ता KBB कॉलेज चौक जुना अकलूज बायपास रोड पंढरपूर. संपर्क 99 65 93 55 66.